औरंगजेबाची औलाद कोणाला म्हणता? खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हा फडणवीसांना खडा सवाल केलाय. तर उपमुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी काहीही बोलू नये, औरंगाच्या औलादी पैदा कुठून झाल्या फडणवीसांनी असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ओवेसींनी हे फडणवीसांना उत्तर दिलंय. त्यामुळे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, उपमुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी काहीही बोलू नये असं खडे बोल त्यांनी सुनावलेत. मी म्हणूनच सातत्याने म्हणतोय की या औरंगाच्या औलादी पैदा कुठनं झाल्या. शेवटी महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कोणामध्येच नाही आहे. अशा प्रकारच्या या ज्या औरंगाच्या औलादी आहेत या नेमक्या कोण आहेत, त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्याच्या पाठीमागे त्यांचा इरादा काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छितात हे देखील लवकरच बाहेर येईल. असल ओरिजिनल अगर कोई भारत का है तो वो आदिवासी लोग है, वो पूरे आदिवासी है, ये पूरे आर्यन है. यहाँ के लोग वहां से आ यहां से आ, आदिवासी द्रविडियन भारत के असल लोग है. अब देवेंद्र फडणवीस बोलो आप कहां से आए. औरंगजेब तो बात का है, मैं तो बोल रहा हूं कि 65,000 साल पहले अफ्रीका से आए थे. देवेंद्र फडणवीस साहब एक बात याद रखो, ज्यादा ज्ञान हमको मत दो, हमको भी थोड़ा है दिमाग में.